भंडारा पुलिस अधीक्षक वसंत यादव और अपर अधीक्षक अनिकेत भारती, इन्होंने जिला पुलिस विभाग के मार्फत सुव्यवस्था जिले में बनी रहे इसलिए भंडारा पुलिस मुख्यालय में सभी धर्म प्रांत समिति और पत्रकार को बुलाया गया, जिनसे आने वाले त्योहार को नजर रखते हुए कोरोना महामारी तीसरी लाट को बचा सके और सोशल डिस्टेंसिंग का पालन कर अच्छे तरीके से त्योहार मनाया जा सके। ऐसी संदेश पुलिस अधीक्षक वसंत यादव सर ने जिले की जनता को दिया। ये देश है मन का, शांति शांति है, मैं स्वप्न साकार करूया एवढं बोलून मी तुमचा सर्वांचं या ठिकाणी त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि खूप सांगतो, जेणेकरून सगळेजण आपल्या आनंद घेतील, आपली आराधना देवाची देवीची। दुसरं महत्वाचं म्हणजे ईद फितूर हा 21 तारखेला आहे, मोहम्मद पैगंबरांचा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये मिरवणुकांना जी नवरात्रीची आहे ती मिरवणुकांना सुद्धा कुठल्याच परवानगी नाही, त्याच्यामुळं मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपापला जी आहे नमाज असतील किंवा तकरीर असेल वगैरे जी काय असेल ते त्यांनी आपली व्यवस्थितरित्या हे करावं, जेणेकरून तिथं सुद्धा जास्त गर्दी होणार नाही आणि इन्फेक्शन होणार नाही। त्याचबरोबर बंधुबंधूंनी सुद्धा 15 तारखेला जे धर्मचक्र परिवर्तन दिन आहे त्या दिवशी पण मोठ्या प्रमाणात एकत्र न येता जे काय आपल्याला साजरे करायचं आहे ते व्यवस्थितरित्या साजरे करतात, मिरवणूक काढतात, जेणेकरून आपल्याला या संकटाच्या माध्यमातून आपल्याला पहिल्यांदा आपला महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता त्याचप्रमाणे आता सुद्धा आपली तीच परिस्थिती ठेवायची आहे, जेणेकरून व्यवस्थितरित्या शेतीची कामं असतील किंवा इतर उद्योगधंद्याचे छोटे छोटे जे उद्योगधंदे आहेत की जे बुडालेले होते किंवा कामगार संघटनेचे हळूहळू कामगार आपल्या जिल्ह्यात येतील व्यवस्थितरित्या, जेणेकरून रोजीरोटी शेतीचे उद्योगधंदे छोटे मोठे धंदे हे चालू राहतील आणि लोकांचे एकमेकाच्यावरती जे अवलंबत्व आहे जी इकॉनॉमी आहे जी अर्थव्यवस्था आहे ती हळूहळू सुरळीत होईल।